आणि आता हवामान वृत्त. दक्षिण भारतातल्या काही राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. कर्नाटकात झालेल्या जोरदार पावसामुळे शेती व्यवसायालाही फटका बसला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई म्हणून 130 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. पावसामुळे आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू झाला आहे. आंध्र प्रदेशलाही मुसळधार पावसाचा आणि पुराचा फटका बसला आहे. चित्तूर जिल्ह्यात 12 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. चित्तूरसह अन्य 3 जिल्ह्यांमध्ये 20,000 अधिक जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. हवामान विभागानं तामिळनाडू पुदुच्चेरीमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. राज्यात येत्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा गडगडाट होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. या काळात कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल तर मराठवाड्यात हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे.